हे नेमकी कोणासाठी आहे? ही शेतकऱ्यांसाठी आहे का विमा कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी आहे? शिवसैनिकांनी विमा कंपन्यांवरती विमा कंपनीचे ऑफिसेस कार्यालय तोडले, आता हे शिवसैनिक का शांत बसलेले आहेत? हे केवळ शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहेत का? आणि स्पेसिफिक प्रश्न आहे की या कंपन्यांना आपण निर्णय घ्यायला भाग पाडणार आहात की नाही? तुम्ही काही काळजी करू नका, तेव्हा शिवसेनेची जी भूमिका होती तीच भूमिका आजही आहे आणि तीच भूमिका शेतकऱ्यांच्या साठी उद्या पण राहील. आपल्याला काळजी करायची काय कारण नाही. आता 3 वर्षासाठी टेंडर दिलेलं आहे, आता आपण काहीच करू शकत नाही, आता आपला काहीच इलाज नाही. मग शेतकऱ्यांनी काय मरायचं काय त्या ठिकाणी? आता हे निकष बदलणार कोण याचे? आता कोण बदलणार ते निकष? मला वाटतं की या ठिकाणी तुम्ही हे निकष बदलणार आहात की नाही. आत्ताच्या आता या वर्षापासून ते निकष तुम्ही बदलले, पुढचे 2 वर्षांनी शेतकऱ्यांना फायदा होईल हे तुम्ही बदलणार आहात की नाही? आणि बदलणार नसाल तर मग शेतकऱ्यांनी काय करावं? या बँकेने